वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रुतिस्मृतिपुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वंदे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानंदं सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। मुंडक उपनिषद, अथर्ववेदीय उपनिषद याच्यातील प्रथम मुंडक आणि खंड 2 याचा आपण अभ्यास करीत आहोत। या दुसऱ्या खंडामध्ये एकूण 13 मंत्र आहेत, त्यापैकी पहिल्या 8 मंत्रांचा आपण विस्ताराने अभ्यास केला आणि आज आपण 9, 10, 11 या 3 मंत्रांचा अभ्यास करणार आहोत। दुसऱ्या खंडातील 13 मंत्रांपैकी पहिले 11 मंत्र हे अपराविद्येच्या संबंधी वर्णन करण्यामध्ये उपनिषद वापरतं। थोडासा विचार करूया की ही जी अपराविद्या, जिला कनिष्ठ विद्या या उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, त्या अपराविद्येमध्ये रममाण होणारे, त्या अपराविद्येमध्येच धन्यता मानणारे आणि त्या अपराविद्येची आवश्यकता असणारा असा बहुतांश मनुष्यांचा समाज आहे आणि म्हणून अपराविद्येचं वर्णन जास्त मंत्रांमध्ये सुरुवातीला आलेलं आहे। परंतु एवढं सगळं वर्णन केलं तरीही कनिष्ठ विद्या आहे आणि जी श्रेष्ठ विद्या आहे पराविद्या, त्या संदर्भातलं वर्णन 12व्या 13व्या मंत्रामध्ये पुढे येणार आहे। पहिल्या 5 मंत्रांमध्ये या खंडामध्ये कर्माचा पुरस्कार केलेला आहे। कर्म करणं आवश्यक आहे, सर्व मनुष्यांना कर्म करणं आवश्यक आहे। पुरस्कार कोणासाठी केला आहे? जे अजूनही बद्धावस्थेत आहेत, ज्यांना अजूनही मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता भोक्ता आहे असं वाटतं, त्या सर्वांना सांगितलं की तुम्ही कर्म करा आणि एका विशिष्ट पद्धतीने यथाविधी यथाशास्त्र करा। तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे मराठीमध्ये, ते म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची देव। ज्याच्या जसा अधिकार आहे त्यानुसार त्याला उपदेश केला जातो। त्यामुळे सुरुवातीला ज्यांना अपराविद्येमध्येच धन्यता वाटते अशा लोकांना सांगितलेलं आहे की कर्म करा आणि यथाविधी यथाशास्त्र करा। आवश्यकतेपेक्षा जो जेवढं ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार आहे त्याच्यापेक्षा जास्त जर त्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडून ती विद्या ग्रहण होत नाही। या न्यायाने, या नियमाने सुरुवातीला कर्माचा पुरस्कार केलेला आहे, पण ज्या कर्माचा, ज्या विद्येचा पुरस्कार केला त्याचीच निंदा पुढे याच उपनिषदांच्या मंत्रांमध्ये आली आहे। 6व्या 7व्या मंत्रांमध्ये म्हटलं आहे की अशा प्रकारे सकाम कर्म केली असता कुठली तरी कामना फळाची अपेक्षा ठेवून जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा ती कनिष्ठ मानली जातात, कारण मुख्यतः अशा प्रकारची सकाम कर्म करताना काही चूक झाली, मुख्यतः इथे वैदिक कर्मांचा संदर्भ आहे, काही दोष झाले, काही मंत्रांचा उच्चार चुकला तर त्याचा दोष लागतो, यजमानाला त्याचा प्रत्यवाय होतो, विपरीत परिणाम भोगावे लागतात। म्हणून सकाम कर्म कनिष्ठ आहे। आणि दुसरं की या सकाम कर्मातून
जी काही प्राप्ती होते, जी काही सिद्धी मिळते ती अत्यंत मर्यादित आहे, सीमित आहे, क्षणभंगूर आहे. म्हणून जरीही कर्म आवश्यक असली तरी ह्याच्यातून होणारी प्राप्तीही अत्यंत सीमित आहे. असा सगळा विषय सातव्या मंत्रांपर्यंत होतो. आणि आठव्या मंत्रापासून 8, 9, 10, 11 या चार मंत्रांमध्ये अविद्येने ग्रस्त असलेल्या होणाऱ्या लोकांची दुर्दशा वर्णन केली आहे. अतिशय प्रत्ययकारी वर्णन आहे. आपण सर्वांनी हे समजून घेणं याच्यासाठी आवश्यक आहे की याच अविद्याग्रस्त लोकांच्या स्पेक्ट्रममध्ये आपण कुठेतरी बसतो. आपलं सध्याचं वर्णन या मंत्रांमध्ये केलेलं आहे आणि या अविद्याग्रस्त दुर्दशेतून जर आपल्याला प्रगती करून घ्यायची असेल, जरा वरच्या स्तरावर जाऊन जीवन जगायचं असेल, तर मग 12व्या आणि 13व्या मंत्रामध्ये तो पुढचा विषय सगळा येतो. आपण बघितलं होतं की सर्वसाधारणपणे माणसांचे एकूण ढोबळमानाने 4 प्रकार बघता येतील या मंत्रांच्या संदर्भामध्ये. पहिला प्रकार अत्यंत दुराचारी किंवा अत्यंत भोगप्रवण लोक. दुसरा प्रकार सदाचारी परंतु धार्मिक नसलेले लोक. तिसरा प्रकार सदाचारी आणि धार्मिक वृत्तीचे लोक. आणि चौथा प्रकार सदाचारी आणि आध्यात्मिक मनोवृत्तीचे लोक. त्याच्यामध्ये अर्थात दुराचारी आणि भोगप्रवण या लोकांची इथे चर्चा केलेलीच नाही, परंतु जे व्यावहारिक दृष्टीने सदाचारी आहेत, मेहनती आहेत, प्रामाणिक आहेत, धर्माचं पालन करतात अथवा करत नाही, हा एक अजून वेगळा त्यातला भाग झाला. परंतु जे मुख्यतः स्वतःला या देहाशी सीमित मानतात अशा सदाचारी लोकांना देखील श्रुतीने इथे अविद्याग्रस्त म्हटलं आहे. खरं तर व्यावहारिक दृष्टीने त्यांचं जे काही जीवन ते अजिबात निंद्य नाही. ते प्रामाणिकपणे जगतात, सगळे व्यवस्थित नियम विधींचं पालन करतात. असं करूनही श्रुती इथे म्हणते की अविद्यायाम अंतरे वर्तमान, 8व्या मंत्रामध्ये म्हणते की असे जे लोक आहेत त्यांची फार मोठी दुर्दशा होते. जंघन्य मानहा, वारंवार पीडित होतात या संसारामध्ये. या संसाराला सत्यत्व देतात, त्रिविध तापांचे धक्के खातात आणि वारंवार त्यांची भटकंती होते या जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत, या मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूपर्यंत अशी यांची भटकंती अखंड चालू राहते. अविद्याग्रस्त लोक आणि 8व्या मंत्रामध्ये म्हटले की यांची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आपण अविद्याग्रस्त आहोत, आपण अज्ञानी आहोत असं त्यांना वाटतच नाही. स्वतःला पंडित, बुद्धिमान अत्यंत मानतात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही संसारातलं धक्के खाणं आहे ते वर्षानुवर्ष, जन्मानुजन्म संपतच नाही. त्यांची गती कशी होते तर पुढे दिलंय की अंधे नैव नियमाना यथांधहा. मुख्यतः असे जे सगळे अज्ञानी लोक असतात त्यांच्या सहवासात राहणारे सुद्धा अज्ञानीच लोक असतात श्रुतीच्या दृष्टीने. आणि मग एकमेकांच्या संगतीने अजून ते या अविद्येच्या भोवऱ्यामध्ये अडकून पडतात. आणि ही जी दुर्दशा आपण मागच्या वेळेस याचं विस्ताराने वर्णन पाहिलं होतं, ह्याच अविद्याग्रस्त लोकांचे अजून थोडे वेगळे प्रकार, थोडे वेगळे व्हेरिएशन्स आणि त्यांची कशी दुर्दशा होते हे सगळं वर्णन पुढच्या 3 मंत्रांमध्ये येणार आहे. आपण या 3 मंत्रांचा आज अभ्यास करू. म्हणजे आपण आजच्या जीवनात कशाप्रकारे अज्ञानी आहोत ही निदान थोडीशी जरी जाणीव झाली आणि या अज्ञानामधून निवृत्त होऊन, या अज्ञानाला दूर करून आपल्याला ज्ञानाकडे निदान वाटचाल करायची आहे, एवढी किमान जिज्ञासा जरी जागृत झाली मनामध्ये तरी पुरेसं आहे. 9व्या मंत्रामध्ये अंगिरस ऋषी म्हणतात, अविद्यायाम बहुधा वर्तमाना वयम कृतार्था इति अभिमन्यंती बाला, यत कर्मिणो न प्रवेदयंती रागात तेन आतुरा क्षीण लोका च्यवन्ते. अविद्यामय जीवन अनेक प्रकारे जगणारे, बालबुद्धी असणारे ते लोक आम्ही कृतार्थ आहोत असा अभिमान बाळगतात. कर्मफलांच्या आसक्तीमुळे हे कर्मठ आत्मतत्व न जाणल्याने दुःखी कष्टी होऊन कर्मफल भोगून संपतात, स्वर्गातून जणू ढकलले जातात. जी दुर्दशा 8व्या मंत्रात सांगितली त्याचंच इथे पुढे वर्णन आहे. थोडं समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. 9व्या मंत्रामध्ये इथे म्हटलं आहे सगळ्यात पहिल्यांदा अविद्यायाम बहुधा वर्तमानः. बहुधा म्हणजे अनेक प्रकारे. या अविद्येने जे आपल्याला ग्रासलेलं आहे ते एका पद्धतीने नाही तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीने या अविद्येने आपल्याला ग्रासलेलं आहे. जशी एखादी व्याधी असते, जसा एखादा रोग येऊन मनुष्याला ग्रासतो, तशी ही अविद्या येऊन आपल्याला ग्रासते. परंतु अविद्येची गंमत अशी आहे की आपण अविद्येमुळे बांधले गेलेलो आहोत,
मायेच्या पाशांमुळे आपण बांधले गेलेले आहोत. अविद्येचं बंधन आपल्यावर आहे हेच आपल्याला कळत नाही. ग्रासले गेलेलो आहोत हे देखील आपल्याला कळत नाही. बाहेरचं जीवन अतिशय छान, अतिशय सुंदर, अतिशय देखणं, लोक कौतुक करतात, किती छान हो, तुमचं घर किती छान, तुमची नोकरी चांगली, तुमचा परिवार चांगला, तुमचे स्वास्थ्य चांगलं, असं बाहेरून सगळं छान छान, तोंडावरती स्माईल प्लीज. परंतु आतमध्ये काय गोंधळ चालू आहे, तो त्या अविद्येचा गोंधळ. आतमध्ये कुठला गोंधळ, की तळपायाची आग मस्तकाला जाते, हे अविद्येचं बंधन आहे. मत्सराने जळफळ होते, अविद्येचं बंधन आहे. चिंताक्रांत कधीकधी मी होते, अविद्येचं बंधन आहे. भयग्रस्त होते, अविद्येचं बंधन आहे. बऱ्याचदा लोकांच्यामध्ये जाऊन मिरवावं असं वाटतं आपल्याकडे काय आहे, ते अविद्येचं बंधन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोर आता वेगवेगळ्या छान सुंदर सुंदर वस्तू दिसल्या. दिवाळी आहे, बरेच सगळे अनेक ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन सेल लागलेले आहेत. त्या वस्तू दिसल्या की आपण आकर्षित होतो आणि त्या घ्याव्याशा वाटतात. त्या वस्तूंमध्ये सुख आहे असं वाटतं. ही आतमधली जी आपली सगळी विचारसरणी आहे, ती अविद्येनी अनेक प्रकारे, अविद्याया बहुधा वर्तमाना, अनेक प्रकारे ग्रस्त असल्याची लक्षणं आहेत. एखादं माकड असतं, प्रसिद्ध उदाहरण आहे, वेदांताच्या अनेक ग्रंथांमध्ये हे उदाहरण दिलेलं आहे. त्या माकडाला छोट्याशा एखाद्या घटामधले, एखाद्या मटकीमधले त्याला चणे खायचे असतात. छोटंसं त्याचं तोंड आहे. हा माकड आपला हात आतमध्ये घालतो, आपल्या हातांनी मुठीमध्ये मूठ भरून, मूठ गच्च भरून चणे घेतो. पण आता गंमत अशी आहे की चणे जोपर्यंत मुठीमध्ये आहेत तोपर्यंत हात बाहेर काढता येत नाही, आणि चणे सोडल्याशिवाय हात बाहेर काढता येत नाही. पण माकड असते, त्याची बुद्धी तेवढीच काम करते, चणे घट्ट पकडून बसतो आणि त्याच्यामुळे त्याचा हात बांधला जातो. आपण त्या आपल्या स्वतःच्या लोभामुळे बांधले गेलो हे त्याला कळतसुद्धा नाही. ही जशी त्या माकडाची अवस्था, तसा आपण या विविध दृश्यसृष्टीतले अनेक चणे पकडायला जातो आणि अडकून बसतो त्या चण्याच्या निमित्ताने, हे आपल्याला कळत देखील नाही. म्हणून अविद्यायाम बहुधा वर्तमान. वयम कृतार्था इति अभिमन्यंती बालाः. आठव्या मंत्रामध्ये म्हणलं होतं की हे जे लोक आहेत ते स्वतःला फार बुद्धिमान समजतात, पंडित समजतात. आता इथे म्हणलंय की नुसतं स्वतःला बुद्धिमान समजतात असं नाही, तर आपलं जे काही जीवन आहे, आपली जी काही एक लाईफस्टाईल आहे, आपण ज्या पद्धतीने जगतो तेच सर्वस्व आहे, तेच योग्य आहे, आणि आमचं जीवन कृतार्थ आहे. छान घर आहे, चांगलं शिक्षण घेतलं आम्ही, परिवार आमचा छान चालवतो, मुलं आमचे मोठ्या मोठ्या शाळेत जातात. आता तर आमची मुलं नोकरीला लागली, एक अमेरिकेत आहे, एक ऑस्ट्रेलियात आहे. आम्ही समाजासाठी कार्य करतो, आम्ही काय काय मिळवलं आहे, एवढं सगळं आहे. जीवनात काय पाहिजे अजून माणसाला? आमचं जीवन कृतार्थ आहे, वी आर हॅपी. वयम कृतार्था इति अभिमन्यंती बालाः. हे जे बालबुद्धी असणारे लोक आहेत ते स्वतःला याच जीवनाला सर्वस्व मानतात, कृतार्थ आहे असं मानतात. एक सुंदर आर्टिकल या संदर्भात वाचनात आलं होतं. खरं म्हणजे त्या वर्तमानपत्रातल्या त्या बातमीमध्ये आध्यात्मिक कुठला रेफरन्स नव्हता, आध्यात्मिक कुठल्या एखाद्या संकल्पनेचा संदर्भ नव्हता, केवळ व्यावहारिक दृष्टीने लिहिलेलं ते आर्टिकल होतं. त्याचं नाव होतं की अंडरस्टँडिंग हाय अचीव्हर सिंड्रोम. बरेच लोक या जीवनामध्ये अत्यंत विख्यात, प्रतिष्ठित, यशस्वी असतात. फार मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये कमावल्या आहेत. परंतु अशा कमावलेल्या व्यक्तींना हाय अचीव्हर सिंड्रोम कधीकधी असतो. सगळ्यांना असतो असं नाही, पण ज्यांना हा असतो त्यांची कशाप्रकारे व्यावहारिक दृष्टीने दुर्दशा होते असं त्या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं. थोडक्यात आपण बघूया. त्याच्यामध्ये त्यांनी अशा अत्यंत यशस्वी, प्रतिष्ठित लोकांची लक्षणं दिली होती, कुठल्या पद्धतीने ते राहतात, कुठल्या पद्धतीने काम करतात. त्याच्यामुळे त्यांना बाहेरच्या जगामध्ये फार मोठं यश आणि कीर्ती मिळते. दुसऱ्यांच्यासाठी ते रोल मॉडेल्स होतात. परंतु आतल्या आत अशा प्रकारे काम केल्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं, मेंटल हेल्थ अफेक्ट होते, त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं. या संदर्भात हाय अचीव्हर लोकांचे काम करण्याचे किंवा त्यांच्या स्वभावाची काही लक्षणं दिली होती. पहिलं लक्षण आहे की दे व्हॅल्यू अकम्प्लिशमेंट. यश, कीर्ती, प्रतिष्ठा मिळणं, याच्यासाठी
त्यांच्या दृष्टीने त्यांच्या जीवनात या गोष्टीला फार मोठं महत्त्व आहे. यश, कीर्ती, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. दुसरं लक्षण, दे फील ग्रेट व्हेन सक्सिडिंग. जेव्हा यश मिळतं तेव्हा त्यांना स्वतःबद्दल खूप छान वाटतं, आणि यश मिळत नाही, अपयश जर वाटायला आलं तर त्यांना त्याबाबतीत मनामध्ये मनापासून खूप वाईट वाटतं. तिसरं लक्षण आहे, दे आर ऑलवेज बिझी. अत्यंत व्यस्त असतात, कायम काही ना काहीतरी करत असतात. एक मिनिट, पाच मिनिट शांत बस म्हटलं तर त्यांना अजिबात शक्य होत नाही. चौथं लक्षण दिलं होतं की दे आर परफेक्शनिस्ट, परिपूर्णतावादी असतात. कुठलंही काम जे मी हातामध्ये घेईन ते मी अत्यंत व्यवस्थित करेन, ते परफेक्ट झालं पाहिजे, त्याच्यामध्ये काहीही जरा इकडचं तिकडेसुद्धा झालेलं मला चालणार नाही, असा एक त्यांचा दृष्टिकोन असतो. पाचवं लक्षण दिलं आहे की दे हॅव टू बी द बेस्ट ॲट एव्हरीथिंग दे डू. जी काही कामं ते करतात, बघा आता चौथ्या लक्षणामध्ये म्हणलं आहे की त्यांना ते काम व्यवस्थित करायचं असतं, पण पाचव्या लक्षणात म्हणलं आहे की नुसतं व्यवस्थित करायचं असं नाही तर इतरांपेक्षा ते चांगलं असलं पाहिजे. दे हॅव टू बी द बेस्ट. 10 लोकांनी पुरणाची पोळी केली पण माझी पुरणपोळी परफेक्ट झाली आणि इतर सगळ्यांपेक्षा जास्त चांगली झाली, असा जो मनामध्ये विचार, असं जे लक्षण, असे जे काम करण्याची पद्धत, ते एक पाचवं लक्षण. सहावं लक्षण, दे हॅव हाय एक्सपेक्टेशन्स नॉट ओनली ऑफ देमसेल्स बट ऑफ अदर्स टू. मी जर एवढं सगळं काम व्यवस्थित करू शकते, छान करू शकते, घर सांभाळते, नोकरी करते, मुलांना बघते, तर तुला न करायला काय झालं, तू नोकरी सोडून घरी कशाला बसली, किंवा तुला घरामध्ये नीट लक्ष देता येत नाही का, अशा प्रकारे जे विचार आहेत, अशा प्रकारे जो संघर्ष आहे की दुसऱ्यांकडून पण तेवढ्याच चांगल्या काम करण्याच्या अपेक्षा या लोकांकडून केल्या जातात. सातवं लक्षण दिलेलं आहे की दे आर कॉन्स्टंटली स्ट्रायव्हिंग टू अचीव दॅट नेक्स्ट फीट. आता एक काहीतरी मिळवून झालं, शांती नाही, याच्यानंतर काय, त्याच्या पुढे काय, असा ते सातत्याने विचार करत असतात. ही सगळी लक्षणांची लिस्ट बघितली की आपल्याला वाटतं की अगदी बरोबर आहे, असंच तर या जगामध्ये जगायला हवं, असं जर आपण जगलो, अशा पद्धतीने काम केलं तरच आपल्याला व्यवहारामध्ये काहीतरी मोठं मिळवता येईल. व्यावहारिक दृष्टीने अगदी बरोबर आहे, अशा पद्धतीने काम केलं पाहिजे, परंतु ही जी मंडळी आहेत जे अशा पद्धतीने काम करतात, एका विशिष्ट स्टँडर्डने काम करतात, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, काही कालावधी गेल्यावर एक हळूहळू क्षीण होत जातं, शरीर क्षीण होतं, बुद्धी क्षीण होते, आणि स्वतः ज्या पद्धतीने, ज्या स्टँडर्डने काम केले त्याप्रमाणे ते स्वतः करू शकत नाही, इतरांकडून अपेक्षा असतात त्या देखील पूर्ण होत नाही, आणि ह्या गोष्टी सहन न झाल्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन बिघडतं. यामध्ये खरं तर परमार्थाचा, अध्यात्मशास्त्राचा काही संबंध नाही, केवळ व्यावहारिक दृष्टीने लिहिलेलं हे आर्टिकल होतं की अत्यंत यशस्वी, प्रतिष्ठित, हाय अचीवर जे लोक आहेत त्यांना अशा प्रकारे त्यांच्याच त्या यशाचा, प्रतिष्ठेचा आणि काम करण्याच्या पद्धतीचा पुढे चालून त्रास होतो. एक विशिष्ट कालावधी ही पद्धत चालते, परंतु तो विशिष्ट कालावधी गेला की त्या लोकांना त्रास होतो. आणि पुढे म्हटलेलं आहे, जी गोष्ट त्या आर्टिकलमध्ये लिहिली होती तीच आपल्या श्रुतीने अनेक हजार वर्षांपूर्वी ह्या मंत्रामध्ये सांगून ठेवलेली आहे की अशा लोकांना म्हटलंय बालाहा, म्हणजे बालबुद्धीचे लोक आहेत. अविद्यायाम बहुधा वर्तमान, वेगवेगळ्या प्रकारे ते अविद्येने बांधले गेलेले आहेत, आणि हेच याच्यामध्येच जीवनाचं सार्थक, हीच जीवनाची कृतार्थता असं ते मानून चालतात, आणि त्याला श्रुतीने इथे बालबुद्धीचे लोक म्हटलेलं आहे. एक थोडासा विचार करूया या संदर्भामध्ये. अशा प्रकारे जीवनामध्ये काहीतरी मिळवावंसं वाटणं हे एक जीवनाच्या विशिष्ट टप्प्यापर्यंत योग्य आहे, आवश्यकसुद्धा आहे. आपण जीवनाचे एक साधारण 4 टप्पे केले की पहिली 20 वर्ष, पुढची 20, नंतरची 20 आणि नंतरची 20, अशी एक साधारण 80 वर्षाचं आयुष्य गृहीत धरून जर आपण जीवनाचे 4 टप्पे केले, किंवा 25 वर्षाची, तर असं आहे की 60 पर्यंतचं आयुष्य आपल्याकडे, साधारण 60 नंतर निवृत्त व्हावं अशी एक अपेक्षा आहे. निवृत्त व्हावं म्हणजे ॲक्टिव्ह आपलं जे काही प्रोफेशनल लाईफ आहे त्याच्यातून निवृत्त व्हावं. आजच्या आपल्या जीवनपद्धतीप्रमाणे आपण आपल्या बाहेरच्या व्यावसायिक, व्यावहारिक जीवनातून निवृत्त होतो, पण ओव्हरऑल जो आपला प्रपंच आहे त्या ओव्हरऑल प्रपंचातून आपण निवृत्त होत नाही.
असे कितीतरी आजकाल वयोवृद्ध लोक आहेत ज्यांची 60-70 ओलांडून गेली, ते वेगवेगळ्या पद्धतीने संपर्कात येतात. त्यांच्याशी बोलणं होतं, काय हल्ली काय चालू आहे विचारलं त्यांना. अहो काय, आम्ही एकदम छान आमचं रिटायरमेंट एन्जॉय करतो आहे. तर म्हणजे काय करताय रिटायरमेंटमध्ये? आम्ही कॅरमचा क्लब जॉईन केला आहे, आम्ही पत्त्यांचा क्लब जॉईन केला आहे, आम्ही लाफ्टर क्लबमध्ये जातो. कोणी कोणी म्हणतात की आता आम्ही स्विमिंग शिकतो, आम्ही बॅडमिंटन खेळायला जातो, आम्ही रनिंग करतो. चांगली गोष्ट आहे, आम्ही मॅरेथॉन पळतो. 5K साठी रजिस्टर केलं आहे, 10K साठी केलेलं आहे. हा एक भाग झाला. कोणी कोणी म्हणतं की आम्ही भजनाला जातो, आम्ही अमुक इकडे जातो, मंदिरात जातो, आमचा हा ग्रुप आहे, तो ग्रुप आहे, विष्णू सहस्रनामाचं पठण करतो. पुढे 10व्या 11व्या मंत्रामध्ये सगळे लोक येणार आहेत. मी आत्ता ओव्हरऑल सांगते, असं आहे की वयाच्या एका हद्दीपर्यंत अशा प्रकारे जाऊन बॅडमिंटन खेळणं, कॅरम खेळणं, पत्ते खेळणं, या सगळ्या गोष्टी ग्राह्य आहेत, मान्य आहेत. किंवा अशा प्रकारे जर आपण निवृत्तीनंतरचं जीवन जगत असू तर त्याला निश्चित एका हद्दीपर्यंत मूल्य आहे. परंतु ते मूल्य जरी असेल तरी आयुष्यामध्ये किती वर्ष आपण कॅरम खेळत बसणार, किती वर्ष पत्ते खेळणार, किती वर्ष शॉपिंग करणार, किती वर्ष TV बघत बसणार, या सगळ्या गोष्टींना एक हद्दीपर्यंत मूल्य आहे. परंतु काही मर्यादासुद्धा आहेत. आपल्या श्रुतीचं, आपल्या उपनिषदाची अशी अपेक्षा आहे की जो जो आपण आपल्या जीवनाच्या वृद्धापकाळात जातो तो तो या सगळ्या क्षेत्रांमधून, तो आपला प्रपंच असेल, व्यवसाय असेल, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, याच्यातून हळूहळू निवृत्त होऊन जीवनाचे जे मूलभूत प्रश्न आहे, जीवनामधलं जे मूलभूत संशोधन आहे, मी कोण आहे, माझा कशासाठी जन्म झाला, कशासाठी मी या परिवारात जन्म घेतला, भगवंत ज्याची मी पूजा करते, ज्याचे मी स्तोत्र म्हणते, त्याचं स्वरूप काय आहे, असे प्रश्न थोडे थोडे मनात यावेत, त्याचा आपण पाठपुरावा करावा. अशा पद्धतीने जीवन जगणं याला थोडंसं विजडम म्हणतात, एक स्पिरिच्युअल विजडम, आध्यात्मिक दृष्टीने समजूतदार होणं. आणि ती समजूतदारपणा जर नसेल तर 70 वर्ष 80 वर्ष जरी आले तरी शेवटच्या क्षणापर्यंत मॅरेथॉनसाठी प्रयत्न करणं, हायकिंगमध्ये जाणं, हे एक फिजिकल फिटनेस म्हणून त्याला थोडंसं मूल्य निश्चितपणे आहे. परंतु त्याच्यामध्येच कृतार्थता मानणं की 80 वर्षाची झाले तरी मी अजून मॅरेथॉन पळते, त्याच्यामध्येच धन्यता मानणं 80 वर्षाची झाले तरी अजून मी पेटी वाजवते, तबला वाजवते, याच्यामध्ये कृतार्थता नाही. त्याला मूल्य आहे पण त्याच्यामध्ये कृतार्थता नाही. आणि हेच इथे समजावून सांगायचा प्रयत्न करत आहेत की यत कर्मिणो न प्रवेदयंती रागात तेन आतुराहा क्षीण लोका च्यवंते. असे हे जे कर्मामध्ये आसक्त असलेले लोक, श्रुतीच्या दृष्टीने कर्मठ लोक, जे पूर्वीच्या काळी वैदिक कर्म करत होते, आपल्या दृष्टीने आपण विचार करू की जे अत्यंत कृतिशील लोक आहेत, की पूर्वी व्यवसायामध्ये बिझी होते आणि आता प्रपंच आणि इतरच्या हौशी मौजींमध्ये, मनोरंजनामध्ये जे बिझी आहेत, व्यस्त आहेत, असे हे सगळे लोक कर्मफलांच्या आसक्तीमुळे आत्मतत्व न जाणल्याने दुःखी कष्टी होतात आणि कर्मफल भोगून झाल्यावर स्वर्गातून जणू ढकलले जातात. क्षीण लोका च्यवंते. बघा, एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा आपण अत्यंत प्रपंचामध्ये, प्रापंचिक गोष्टींमध्ये आसक्त होऊन हे जीवन जगतो ते एका हद्दीपर्यंत ठीक आहे, पण एका हद्दीनंतर जर आपण निवृत्त झालो नाही आणि त्याच्यामध्येच अडकलेलो राहिलो तर आपण आत्मतत्व, खरा मी कोण आहे हे कधीही जाणू शकणार नाही. त्याची परिणती दुःखामध्ये होईल. आज जरी मला वाटलं माझं जीवन खूप छान आहे तरी एक ना एक दिवस असा येतो की आपल्याला जाणवतं की हे ज्याच्या कशाच्या पाठीमागे माझी धावपळ चालली होती त्याच्यातून मला पूर्ण समाधान मिळत नाही, शांती नाही, तृप्ती नाही. आणि आसक्ती आपली इतकी असते की ती आसक्ती सोडवत सुद्धा नाही. आणि ती आसक्ती आहे हे कसं ओळखायचं? तर आमचे सद्गुरू सांगतात नेहमी की एक चची भाषा आहे की हे झालंच पाहिजे. आणि एका विशिष्ट हद्दीपर्यंत ठीक आहे, ते झालंच पाहिजे, आपण करू शकतो त्या पद्धतीने. परंतु विशिष्ट वय झालं की तशा पद्धतीने होत नाही. मी Forever 21 दिसलीच पाहिजे, मला गोल्ड मेडल मिळालंच पाहिजे, आता मला मिळाले पण माझ्या मुलाला ते मिळालंच पाहिजे, माझ्या नातवंडाला गोल्ड मेडल मिळालंच पाहिजे, मी मर्सिडीज घेतलीच पाहिजे, मी काय अजून फ्रान्समध्ये जाऊन आयफिल टॉवर बघितलाच पाहिजे, असं सगळं चची भाषा आहे ती सगळी आपली प्रपंचामध्ये असते.
आणि एवढी आसक्ती प्रपंचात असल्यामुळे खरा मी कोण आहे याचा विचार करायला कधी वेळच मिळत नाही. परंतु ज्या कर्मामध्ये, ज्या कर्माच्या फळामध्ये आपण अत्यंत आसक्त आहोत, ते सगळे कर्म आणि त्या कर्मजन्य सगळे भोग हे अत्यंत सीमित आहेत, परिमित आहेत. त्या कर्मामधून जे काही आपल्याला मिळेल ते थोड्या वेळासाठी मिळेल, क्षणभंगूर आहे. इथे जे सांगितलं आहे की क्षीण लोकात च्यवंते, हे मुख्यतः स्वर्गाच्या संदर्भात सांगितलं आहे की पूर्वीच्या काळी वैदिक कर्म केले की लोक स्वर्गात जात असत आणि स्वर्गामधून परत ढकलले जातात खाली, अशी ती संकल्पना होती. हल्ली कोणी आपण स्वर्गाला मानत नाही, परंतु आपण जे काही समाजकार्य करतो, आपल्या देहासाठी, प्रपंचासाठी, व्यवसायासाठी जे काही काम करतो, त्याच्यातून जी काही प्राप्ती होते ती आयुष्यभर टिकत नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुठलीही व्यक्ती, वस्तू, घटना तुमच्यासोबत राहणार नाही. ठराविक पिरियडसाठी आहेत कर्मजन्य हे जे काही भोग आहेत, ते अतिशय ठराविक पिरियडसाठी आपल्याला मिळतात. जेवढी शक्ती, जेवढी क्षमता वापरून आपण कर्म केलं, तेवढा वेळ काही एका मर्यादित वेळापर्यंत ते मिळतील. पण एक अशी वेळ येईल की ते कर्मजन्य सगळे भोग संपतील, गळून पडतील, संपुष्टात येतील, कायम टिकणार नाहीत. लहानपणी एक खेळ होता बघा, त्याचं मराठीमध्ये नाव मला आठवत नाही, पण त्याला स्किपिंग स्टोन्स म्हणतात. स्किपिंग स्टोन्स म्हणजे असं नदीच्या, मोठ्या समुद्राच्या किंवा जलाशयाच्या किनाऱ्यावर उभं राहायचं, किंचित खाली वाकायचं, हातात दगड पकडायचा आणि तो जोरात फेकायचा. ज्याची जेवढी क्षमता असेल तेवढा तो दगड दूर जातो. ज्याच्या हातामध्ये फारसं बळ नाही तो जवळच कुठेतरी दगड पडतो. ज्याच्या हातात खूप शक्ती असते तो दगड फार लांब जातो, इतका लांब की तो डोळ्यांना दिसतसुद्धा नाही पाण्यामध्ये जाऊन कुठे पडला. परंतु असं आहे की कितीही जरी जास्त क्षमता असेल तरी तो दगड लांब जाईल, दूर जाईल, पण एक अशी जागा येईल की त्या दगड पाण्यामध्ये नक्की निश्चित पडतो, तो कायम हवेमध्ये तरंगत राहत नाही. तसं आपण कितीही जोर लावून, कितीही क्षमता लावून, कितीही बुद्धी धन वापरून आपलं एखादं काम केलं, एखादी मोठी संस्था उभी केली, एखादी मोठी चळवळ, आंदोलन उभं केलं, तरी कुठे ना कुठे त्या सगळ्या गोष्टी संपुष्टात येतात. आणि त्याच्यावरती जर आपलं सुखसमाधान अवलंबून असेल तर ते देखील संपुष्टात येतं. इथे म्हटलेलं आहे की तुम्हाला या मर्त्या लोकामध्ये परत यावं लागतं. आपल्या या जन्मातल्या इच्छा वासना पूर्ण झाल्या नाहीत तर मग परत पुनरपी जननम, पुनरपी मरणम हे चक्र चालू राहतं. 9व्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे की अशा प्रकारे ह्यालाच सर्वस्व मानून, हेच माझं जीवन कृतार्थ आहे असं मानून जगणं हे अविद्याग्रस्त लोकांचं लक्षण आहे. हे आध्यात्मिक दृष्टीने समजूतदार मनुष्याचं लक्षण नाही. आणि समजूतदार मनुष्याने कसा विचार करावा तो पुढे 12व्या मंत्रापासून आलेला आहे. आता अजून याच्या पुढे जो 10वा मंत्र आणि 11वा मंत्र, याच्यामध्ये हेच अविद्याग्रस्त लोक, पण त्यांचे थोडे वेगवेगळे व्हेरिएशन्स सांगितलेले आहेत. आपण ते दोन्ही समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. 10व्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे, इष्टापुरतं मन्यमाना वरिष्ठं न अन्यत् श्रेयः वेदयन्ते प्रमूढः नाकस्य पृष्ठे ते सुकृते अनुभूत्वा इमं लोकं हीनतरं वा विशन्ति. इष्ट म्हणजे यज्ञादी श्रुतीसंमत कर्मे व पूर्त कर्मे म्हणजे रुग्णालये, वृद्धाश्रम, अर्भक, आधार केंद्रे, तलाव बांधणे, अन्नछत्रे, ही सगळी समाजकार्ये यांनाच श्रेष्ठ समजून आत्मज्ञानासारखे दुसरे श्रेयस्कर साधन ते महामूर्ख मानत नाहीत. ते स्वर्गभूमीवर आपल्या पुण्यकर्मांचे फल भोगून पुन्हा पृथ्वीवर माणूस किंवा क्षुद्र योनीमध्ये जन्माला येतात. अविद्याग्रस्त लोक, त्यांचं एक वेगळं व्हेरिएशन इथे सांगितले. हे कसे असतात की इष्ट व पूर्त कर्मे हीच श्रेष्ठ आहेत असे समजून त्यांचं आचरण करतात. थोडासा पॅटर्न बघूया. 8व्या मंत्रामध्ये अविद्याग्रस्त लोकांना मूढ म्हटलं होतं, 9व्या मंत्रामध्ये बालाहा म्हटलं होतं आणि 10व्या मंत्रामध्ये प्रमूढ म्हणजे महामूढ, महामूर्ख म्हटलेलं आहे. आणि हे सगळे आपलेच लोक आहेत, आपणच आहोत, आपलेच व्हेरिएशन्स आहेत सगळे. वारंवार जेव्हा असं मूर्ख, महामूर्ख, बालबुद्धीचे वेगवेगळ्या प्रकारे आपण हे मंत्रांमध्ये, श्लोकांमध्ये बघतो, तेव्हा सुरुवातीला वाईट वाटतं थोडंसं की काय हो, आम्ही इतके छान, आमचा व्यवहार आहे छान, आमचं जीवन आहे छान, सगळं व्यवस्थित चालू आहे,
आणि हा काय उपनिषद अभ्यासाला घेतलं तर आम्हालाच महामूर्ख म्हणतात, आम्हालाच वेड्यामध्ये काढतात, आवडत नाही आपल्याला, सारखी सारखी कोणी निंदा केली, नावं ठेवली की आवडत नाही आपल्याला. परंतु आपल्याला आवडतं का आवडत नाही याच्याशी श्रुतीला घेणे देणं नाही. आपलं कल्याण व्हावं ही श्रुतीची इच्छा आहे, आणि कल्याण होण्याच्या दृष्टीने जे मार्गदर्शन आवश्यक आहे, कधी साम कधी दाम कधी दंड कधी भेद, वेगवेगळ्या प्रकारे श्रुती आपल्याला समजावून सांगते की कुठल्या तरी पद्धतीने याला समजेल, कधीतरी याचे डोळे उघडतील, या दृष्टीने हे समजावून सांगणं चालू आहे. आता या मंत्रामधला जो अविद्याग्रस्त मनुष्य आहे तो इष्ट आणि पूर्त कर्मांना सर्वश्रेष्ठ मानतो. इष्ट कर्म म्हणजे पूर्वीच्या काळी यज्ञ यागादी वेदविहित कर्म होती, परंतु आज आपण जर त्याचा अर्थ आजच्या जीवनशैलीशी लावून घेतला तर मुख्यतः जे काही व्रत वैकल्य करतो, धार्मिक विधी, उपासना, तीर्थयात्रा करणं, 16 सोमवारांचं व्रत, वरलक्ष्मीचं व्रत, वैभव लक्ष्मीचं व्रत, वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्रांचे पाठ, हल्ली जागोजागी ग्रुप्स आहेत बघा की आम्ही अथर्वशीर्षाचे पाठ करतो, श्री सुक्ताचे पाठ करतो, आम्ही पुरुष सुक्ताचे करतो, हैदराबादमध्ये इथे साऊथमध्ये विशेषतः विष्णू सहस्रनाम, ललिता सहस्र याचं फार मोठं प्रस्थ आहे. वारंवार लोक एकत्रित येतात, वारंवार अशा प्रकारे पाठ केले जातात. तीर्थयात्रेला जातो आम्ही, केदारनाथला गेलो, आम्ही हरिद्वारला गेलो, आम्ही ऋषिकेशला गेलो, भजनी मंडळ आहे आमचं, आम्ही दर एकादशीला एकत्र येतो, भजनांचे कार्यक्रम करतो. मोठे मोठे उत्सव आमच्या इथे फार छान होतात, अगदी धामधूम असते. नवरात्र म्हणजे, रामनवमी म्हणजे, जन्माष्टमी म्हणजे, अशा प्रकारे जी सगळी कर्म आहेत ती इष्ट कर्म आहेत असं आपण आजच्या संदर्भामध्ये लावून घेऊया. आणि दुसरी जी आहे ती पूर्त कर्म. पूर्त कर्म म्हणजे समाज कल्याणासाठी समाजाभिमुख काही कर्म करणे. रुग्णालय उभारणे, वृद्धाश्रम अनाथाश्रम किंवा एखादा तलाव जलाशय बांधणे, धर्मशाळा एखादी बांधणे, अन्नछत्र करणे, अन्नदान करणे, अशा प्रकारे इष्ट कर्म म्हणजे धार्मिक विधी कर्म आणि पूर्त कर्म म्हणजे समाज कल्याणासाठी कर्म. ही जी अविद्याग्रस्त मंडळी आहे ही अशा प्रकारे धर्मकर्म, इष्टपूर्त कर्म करतात. आणि समस्या काय आहे, मन्यमानाम वरिष्ठम यालाच ते सर्वोच्च मानतात, यालाच ते सर्वश्रेष्ठ मानतात. 8व्या 9व्या मंत्रामध्ये जी मंडळी होती ती मुख्यतः स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाचा, व्यक्तिगत समृद्धी उत्कर्षाचा विचार करणारी मंडळी होती. प्रामाणिक आहेत, मेहनती आहेत, निष्ठावान आहेत, सदाचारी आहेत, असं असलं तरी मुख्यतः माझं जीवन, माझा बिझनेस, माझा परिवार, माझी प्रगती समृद्धी कशी होईल हा त्यांच्या जीवनातलं सेंट्रल थीम, मुख्य विचार होता. 9व्या मंत्रातले जे लोक आहेत ते मी माझं सोडून थोडा तरी समाजाचा विचार करतात, वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये योगदान देतात. NGOs जाऊन कामं करणारे अनेक लोक आहेत, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन आपला वेळ धन देणारे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारे असे जसं मी म्हटलं की भजनी मंडळ, वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्रांचं पठण करणं, याचे देखील अनेक ग्रुप आहेत. मग हे सगळं करावं की करू नये, हे सगळं अवश्य करावं, पण हे करणं म्हणजेच जीवन आणि याच्या पलीकडे मला काहीच करायची जीवनात गरज नाही, ही जी भूमिका आहे ती भूमिका बदलण्याची आवश्यकता आहे. श्रुती इथे म्हणते की अशा प्रकारे इष्टपूर्त कर्मांमध्ये जे रममाण होतात त्यालाच जे सर्वश्रेष्ठ समजतात ते महामूर्ख लोक आहेत. आणि आपण जर या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसत असू तर आपल्याला इथे महामूर्ख म्हटलं आहे ही थोडीशी जाणीव व्हावी आपल्याला. न अन्यत श्रेय वेदयंते प्रमूढ, हे जे महामूर्ख लोक आहेत ते आपल्या या आजच्या सामाजिक धार्मिक कार्यांपेक्षा आत्मज्ञानासारखी, अध्यात्मशास्त्रासारखी एक कुठली तरी वेगळी दुसरी गोष्ट आहे जी अधिक श्रेयस्कर आहे, अधिक कल्याणकारी आहे असं ते अजिबात मानत नाही. त्याच समाजकार्यामध्ये, त्याच धर्मकार्यामध्ये ते अडकून पडतात, आयुष्यभर त्याच्यामध्येच ते धन्यता मानतात. बघा, हा थोडासा जो मुद्दा आहे हा नीट व्यवस्थित याचं स्पिरिट समजावून घेण्याचा मुद्दा आहे, कारण की या संदर्भात अनेक प्रश्न वेगवेगळ्या वेळेस विचारले जातात, वेगवेगळ्या वेळेस यांची चर्चा होते. बऱ्याच लोकांना मनापासून एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये जाऊन योगदान द्यायला आवडतं. कलेची संस्था आहे, क्रीडेची संस्था आहे की ज्यामध्ये जाऊन एकतर ते स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात किंवा दुसरे करत असतील तर त्यांना मदत करतात.
समाजाच्या दृष्टीने बघितलं तर हे कार्य आवश्यक आहे हे व्हायला पाहिजे. अनेक सगळे लोक आहेत की जे देशकार्य करतात, कोणी धर्मकार्य करतात, बरेच सगळे लोक आहेत की जे म्हणतात स्वातंत्र्यवीरांचं जीवन किती श्रेष्ठ होतं, त्यांनी देशासाठी आपलं पूर्ण प्राण वेचले, कोणी देवकार्यासाठी प्राण वेचले, कोणी एखाद्या कलेची उपासना करताना, शास्त्रीय संगीत असेल, शास्त्रीय नृत्य असेल, त्याच्यासाठी आपलं अख्खं उभं आयुष्य वेचलं. श्रुती आपल्याला म्हणते की अशा प्रकारे त्या कलेला, क्रीडेला, देशाला किंवा धर्मकार्याला वाहून घेणं हे चुकीचं नाही, हे केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींना आपल्या समाजामध्ये निश्चितपणे मूल्य आहे. पण आमचे सद्गुरू एक फार छान शब्द वापरतात की प्रत्येक गोष्टीला एक मूल्य आहे आणि प्रत्येक गोष्टीला मर्यादासुद्धा आहेत. आपण जेव्हा त्याच गोष्टीमध्ये गुरफटून बसतो आणि त्याच्यामध्येच अंतिम कृतार्थता मान्य आहे असं मानतो, त्या आपल्या विचारसरणीला इथे छेद देणं चालू आहे की अशा प्रकारे कुठलंही एखाद्या सामाजिक कार्य, देशकार्य, धर्मकार्य, एखादं व्रताचं उद्यापन पालन करणं, त्यांनी आपल्या जीवनाला कृतार्थता येत नाही. तर या सगळ्यांपेक्षा जीवनाचा एक वरचा स्तर आहे, त्याला परावद्या म्हणतात, त्याला सर्वश्रेष्ठ विद्या म्हणतात, आणि त्याचं वर्णन इथे करणं चालू आहे. जसं मी म्हटलं की हा थोडासा नाजूक विषय आहे आणि याचं स्पिरिट आपण समजावून घेतलं नाही तर जे काही आज आपण थोडंफार कार्य करतोय समाजासाठी, देशासाठी, एखाद्या धार्मिक संस्थेसाठी, ते सगळं सोडून देण्याची शक्यता आहे. ते सगळं सोडून द्यायचं नाही, तिथे अवश्य जायचं, तिथे कामही करायचं, सेवा करायची, पण ते करणं म्हणजे सर्वस्व आहे, त्याच्याने कृतार्थता आहे असं मानायचं नाही. तर ते करता करता हळूहळू जे अध्यात्मशास्त्र आहे त्या अध्यात्मशास्त्राचा विचार करणं, त्याचा अभ्यास करणं हे देखील आवश्यक आहे. पुढे इथे म्हटलेलं आहे या मंत्रामध्ये की नाकस्य पृष्ठे ते सुकृते अनुभूत्वा. असे जे पुण्यकर्म करणारे लोक आहेत, सामाजिक संस्थांमध्ये जाऊन करणारे लोक पुण्यात्मा आहेत, धर्मकार्य करणारे लोक पुण्यात्मा आहेत, ते आपल्या पुण्यकर्मांचं फळ भोगतात, पूर्वीच्या प्रणालीप्रमाणे एखाद्या स्वर्गामध्ये जाऊन भोगतात. परंतु ते पुण्यकर्माचं फळ संपलं की परत एकदा पृथ्वीवर माणूस किंवा क्षुद्र योनीमध्ये जन्माला येतात. हे जे सगळे लोक आहेत ते स्वकेंद्रित नाहीत, ते समाजकेंद्रित आहेत, समष्टी कल्याणाचा विचार करतात आणि आपापलं जे काही कार्य आहे त्यानुसार त्यांना थोडीफार समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते, मान मिळतो. पण हे सगळं जरी असेल तरी त्या समाजकार्यामध्ये अंतिम समाधान नाही, हे फार लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. नाहीतर त्या संस्थेमध्ये काम करताना आपण वाहवत जातो आणि या आध्यात्मिक पारमार्थिक विचारांनी जर आपण स्वतःला इन्सुलेट केलेलं नसेल, थोडीफार वेदांत साक्षरता आपल्यामध्ये आलेली नसेल, तर काम करताना, सेवा करताना फार मोठा मनस्ताप त्या व्यक्तीच्या वाट्याला येतो. अशा अनेक लोकांशी आमचं बोलणं होतं की ते म्हणतात सुरुवातीला जातो आम्ही, जायचो आम्ही, तिथे मजा यायची, सगळं करताना छान वाटायचं, पण आता हल्ली एवढं राजकारण झालं आहे, तिथेसुद्धा लोक आहेत, तुम्ही जरी निस्वार्थी असाल तरी इतर लोक त्या संस्थेत काम करणारे निस्वार्थी नसतात, ते स्वार्थी असतात, ते राजकारण करतात, ते घोटाळे करतात, ते अनेक अफरातफरी करतात, आणि तुमचा जरी तिथे निस्वार्थ हेतू असला तरी तुम्हाला या बाकीच्या सगळ्या प्रकारच्या लोकांच्या बरोबरती व्यवहार करावा लागतो आणि वेदांत साक्षरता आलेली नसल्यामुळे तो व्यवहार करताना एक प्रकारचं वैफल्य येतं की आपण एवढं ज्याच्यासाठी आयुष्य वेचलं त्याची हीच का अवस्था, हेच का त्याचं फळ मिळायचं होतं आपल्याला. खूप कष्ट आपण करतो पण त्याचा उपयोग काहीच होत नाही. कृतिशीलता आणि चिंतनशीलता फार सुंदर शब्द आहे की सुरुवातीला आपली कृतिशीलता ही आपल्या व्यवसायात होती, आपल्या कुटुंबासाठी होती, तीच कृतिशीलता आता एखाद्या धर्मकार्यासाठी, व्रतवैकल्यासाठी आहे, एखाद्या उत्सवासाठी आहे, एखाद्या समाजकार्यासाठी आहे. परंतु ती कृतिशीलता आपली जोपर्यंत जास्त आहे तोपर्यंत चिंतनशीलता वाढत नाही आणि चिंतनशीलता वाढत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने पराविद्येकडे वळत नाही. एक मुद्दा आहे, आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका त्यांना विचारला होता, त्यांच्याशी चर्चा चालू होती की आपले महाराष्ट्रातले प्रसिद्ध संत गाडगे महाराज यांनी फार मोठ्या प्रमाणात काही वर्षांपूर्वी एक सामाजिक चळवळ उभी केली, स्वच्छतेच्या संदर्भातली चळवळ. त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य त्या चळवळीसाठी वेचलं. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यावी की या समाजाचा कालावधी फार मोठा आहे,
कोट्यावधी वर्ष समाजाचं जीवन आहे आणि त्या कोट्यावधी वर्षांमध्ये कुठेतरी 5-50 वर्ष आपण जीवन जगतो. मग त्या 5-50 वर्षात आपण काय काम केलं आणि आपण काय योगदान दिलं त्याचं त्या कोट्यावधी वर्षांच्या मोठ्या स्पॅनमध्ये खिसगंटीत सुद्धा कोणाच्या राहत नाही. आज महाराष्ट्राच्या बाहेर सोडा, पण महाराष्ट्राच्या मध्ये असे किती लोक आहेत की ज्यांना गाडगे महाराजांनी काय काय काम केलं याची खरीच जाणीव आहे. त्यांनी केलेली स्वच्छतेची चळवळ जर खरीच समाजामध्ये रुजली असती तर आज आपल्याला जागोजागी जी काही घाण दिसते, अस्वच्छता दिसते, ती दिसली असती का? किती लोकांना त्यांनी सांगितलेले प्रिन्सिपल्स लक्षात आहेत? किती लोकांना इवन त्यांचं नावसुद्धा माहिती आहे? आज आपण नवीन पिढीतल्या मुलांना जाऊन विचारलं, साधारण 5 ते 15 किंवा 5 ते 20 वयोगटातल्या मुलांना, तर किती लोकांना त्यांचं नाव माहिती आहे? मग अशा प्रकारे जेव्हा प्रश्न आपण विचारला की त्यांनी ज्या प्रकारे स्वच्छतेच्या चळवळीला स्वतःला वाहून घेतलं, तसं एखाद्या चळवळीला, एखाद्या कृतीला मी वाहून घ्यावं का? आणि जर मी वाहून घेतलं तर त्याची जीवनाच्या अंतिम क्षणी कशामध्ये परिणती होणार, त्याचं मला त्याच्यातून मला काय मिळणार, हे प्रश्न एक प्रामाणिक साधकाने, प्रामाणिक मुमुक्षूंनी स्वतःला विचारावेत. जसं मी म्हणलं की याचा अर्थ समाजामध्ये जायचं नाही, स्वच्छता चळवळ करायची नाही असा त्याचा अर्थ नाही. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार हे काम करावं, परंतु सामाजिक न्याय, सुधारणा, स्वच्छता आंदोलनं वेगवेगळी उभी करणं, अंधश्रद्धा निर्मूलन करणं, लोकांच्या मधल्या भोळ्या समजुती दूर करणं, अनिष्ट रूढी परंपरा दूर करणं, याच्यासाठी किती झिजावं याला काही मर्यादा आहेत. जसं मी मगाशी म्हटलं होतं की वयाच्या 50-60 असे सगळे प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे, आवश्यक आहे, प्रत्येकाने करावेत. जो जो आपण आपल्या उत्तरार्धात जातो वयाच्या, तो तो हे सगळे व्यावसायिक, प्रापंचिक, सामाजिक आपलं हातपाय मारणं आहे हे कमी व्हावं आणि हळूहळू आध्यात्मिक जीवनाकडे आपण वाटचाल करावी. भगवद्गीतेमध्ये मला असं वाटतं भगवद्गीतेमध्ये आपण विचार करताना पंचमहायज्ञांच्या संकल्पनेचा विचार केला होता. भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, मातृपितृयज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. अतिशय सुंदर संकल्पना आहे. आपण गीतेमध्ये तिचा विस्ताराने विचार केला होता. तसंच आपण कर्माचं दुसरंसुद्धा एक वर्गीकरण बघितलं होतं की देहकर्म, कर्तव्यकर्म, व्यवसायकर्म, धर्मकर्म आणि अध्यात्मकर्म. हे जे कर्मांचं किंवा यज्ञरूपी जीवनशैलीचं वर्गीकरण दिलं त्याचं एक विशिष्ट उद्दिष्ट आहे की भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, मातृपितृ, देवयज्ञ हे करण्याचा एक काळ आहे, त्याचं एक मूल्य आहे, त्याची एक मर्यादा आहे. आयुष्यभर या चारच यज्ञांच्या मध्ये घुटमळत राहिलो, आयुष्यभर फक्त देह, कर्तव्य, व्यवसाय कर्मांच्या मध्येच जर आपण घुटमळत राहिलो तर शेवटचं जे अध्यात्म कर्म आहे, शेवटचा जो ब्रह्मयज्ञ आहे ज्याच्यामुळे आपल्या जीवनाला कृतार्थता येणार, तो ब्रह्मयज्ञ, ते अध्यात्म कर्म आम्ही कधी करणार? बरं, असा त्याचा अर्थ नाही की पहिले 60 आपण पूर्णपणे प्रपंचाला आणि समाजाला वाहून द्यावेत आणि 60-70 नंतर हे ग्रंथ उघडून त्याचा अभ्यास करावा, हा देखील इथे मथितार्थ नाही. पण प्रायोरिटीज ज्या आहेत आपल्या जीवनामध्ये, कशाला आपण महत्त्व देतो, त्या एकदा व्यवस्थित समजावून घेण्याची आवश्यकता आहे. आमचे समर्थ रामदास स्वामी आहेत मराठीमध्ये, त्यांनी एक सुंदर ओवी लिहिली आहे की प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाचे बुडवावा हे विहित नव्हे. आपण आपल्या विशीनंतर म्हणा, तिशीनंतर म्हणा, प्रपंच व्यवसाय करत असताना, समाजात कार्य करताना, एखादं धर्मकार्य करताना, हे सगळं ॲक्टिव्हली करत असताना थोडा थोडा परमार्थाचा विचार हा तरुण वयापासून वाढला पाहिजे. तरुण वयापासून या ग्रंथांचे अभ्यास झाले पाहिजेत, हे चिंतन झालं पाहिजे. आणि ब्रह्मयज्ञ म्हणून एक काहीतरी आहे, अध्यात्मकर्म म्हणून काहीतरी आहे, याचा किमान एक थोडासा तरी विचार आपल्या या जीवनशैलीमध्ये हवा. सुरुवातीच्या काळामध्ये फार मोठे प्रयत्न करावेत प्रपंचामध्ये, व्यवसायामध्ये, समाजासाठी, परंतु हळूहळू हे सगळे प्रयत्न कमी होऊन आपले जे प्रयत्न आहेत ते एका दिशेने चॅनलाइज व्हावेत. आणि ती एक दिशा आहे मी कोण आहे, हे जग कसं आहे, या जगाची निर्मिती कशी झाली, देव कोण आहे, माझं आणि देवाचं नातं काय, या प्रश्नांचा आपण शोध घ्यावा, या प्रश्नांची उत्तरं आपण शोधावीत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याला म्हणतात ब्रह्मयज्ञ करणं किंवा अध्यात्मकर्म करणं.
जे लोक अशा प्रकारे ब्रह्मयज्ञ किंवा अध्यात्म कर्माचा विचार न करता आधीच्याच कर्तव्य कर्म सामाजिक धार्मिक गोष्टींमध्ये गुरफटून राहतात त्यांना इथे श्रुतीने म्हटलेलं आहे की ते अविद्याग्रस्त आहेत. इष्टापुरतं काम जरी करत असले तरी ते अविद्याग्रस्त आहेत, अज्ञानी लोक आहेत आणि त्यांची शेवटी निश्चितपणे दुर्दशा होते. कारण की कितीही मोठं समाजकार्य उभं केलं, कितीही मोठं धर्मकार्य धर्मशाळा उभी केली, एखादी संस्था उभी केली, तरी त्याच्यातून जीवनाच्या अंतिम क्षणी मनुष्याला परिपूर्ण समाधान मिळत नाही. तो त्या वेगवेगळ्या गोष्टींच्या राजकारणामुळे इतर लोकांच्या स्वभावामुळे त्रस्त होऊन जातो, असमाधानी राहतो. म्हणून अशी इतर गोष्टींच्यामध्ये स्वतःची दमछाक न करून घेता जे सगळ्यात महत्त्वाचं मानवी जीवनातलं कर्म आहे त्याच्यासाठी मनुष्याने थोडा वेळ थोडी ऊर्जा शिल्लक ठेवावी आणि हळूहळू त्याला अधिक प्रायोरिटी द्यावी, त्याला प्राथमिकता द्यावी. काही जो विचार आहे तो या मंत्रामध्ये प्रत्यक्ष आलेला आहे, काही जो विचार आहे तो आपण आनुषंगिक म्हणून केला या मंत्रामध्ये. आणि या अपराविद्येने जास्तीत जास्त मनुष्याला काय प्राप्त होण्याची शक्यता आहे ते या 11व्या मंत्रामध्ये सांगतात. आणि मग अपराविद्येचा विषय या दुसऱ्या खंडामध्ये संपतो. 11व्या मंत्रामध्ये म्हणतात, बघा हा संवाद कोणामध्ये चालू आहे, शौनक आणि अंगिरस. शौनकाने प्रश्न काय विचारला होता, असं काय आहे की जे एक जाणलं की जणू सगळं जाणल्यासारखं होतं. त्या शौनकाला हे उत्तर देणं चालू आहे आणि त्या शौनकाचं समाधान व्हावं म्हणून आधी ज्या इतर गोष्टी आहेत त्या इतर गोष्टी त्याची संपूर्ण व्याप्ती सांगितली इथे श्रुतीमंत्रांनी अंगिरस ऋषींनी. आणि त्या अपराविद्येमध्ये सर्वश्रेष्ठ काय प्राप्ती आहे ते इथे 11व्या मंत्रामध्ये सांगतात. तपःश्रद्धे ये हि उपवसंती अरण्ये शांता विद्वांसो भैक्षचर्यां चरन्तः सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्र अमृतः स पुरुषो हि अव्ययात्मा. परंतु याहून जे वेगळे असतात ते अरण्यात राहून आश्रमाला योग्य कर्मे करीत उपासना करतात. इंद्रिये शांत झालेले ते तत्वज्ञान परायण होऊन भिक्षावृत्तीने राहतात. पाप व पुण्य धुवून गेलेले ते देह पातानंतर उत्तरायण मार्गाने हिरण्यगर्भ राहत असलेल्या सत्य लोकात जातात. आणि इथे हिरण्यगर्भ हा अव्यय ईश्वर होय. काही प्रत्यक्ष या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे आणि काही जो मंत्राचा अर्थ आपण वाचला तो भगवान शंकराचार्यांच्या टीकेनुसार आहे. बघा, एक छान इथे संकल्पना दिलेली आहे की अजून हा अपराविद्येचाच प्रांत आहे, परंतु हे जे अज्ञानी लोक आहेत यांचा स्तर हा थोडासा आधी वर्णन केलेल्या लोकांपेक्षा वेगळ्या स्तराचे हे अज्ञानी लोक आहेत. तपःश्रद्धे येही उपवसंती अरण्ये याच्यापेक्षा वेगळे. याच्यापेक्षा वेगळे म्हणजे कसे, की 8, 9, 10 मंत्रांमध्ये जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्यापेक्षा वेगळे हे जे लोक आहेत ते अरण्यात राहून तप करतात आणि श्रद्धेचं अनुष्ठान करतात. बघा, ओव्हरऑल आपण या मंत्रातील शब्दांचा अर्थ बघण्यापूर्वी एक या मंत्राचा जो ओव्हरऑल संदर्भ आहे तो समजावून घेऊ की 8व्या, 9व्या, 10व्या मंत्रामध्ये मुख्यतः त्या लोकांचं वर्णन होतं जे कर्मामध्ये आसक्त आहेत. संपूर्ण वेद हे त्रिकांडात्मक आहेत. जवळपास 80% भाग वेदांचा हा कर्मकांडात्मक आहे, 16% भाग हा उपासनाकांडाचा आहे आणि केवळ 4% भाग हा ज्ञानाचा आहे. 8, 9, 10 मंत्रांमध्ये ज्यांचं वर्णन केलं ते मुख्यतः वेदांच्या कर्मकांडामध्ये आसक्त असणारे लोक होते. इथे जे वर्णन आहे ते साधारणपणे ढोबळमानाने वेदांमधल्या उपासनांचं अधिक अनुष्ठान करणाऱ्या लोकांचं वर्णन इथे साधारणपणे आलेलं आहे. 8व्या, 9व्या, 10व्या मंत्रात जे लोक होते ते मुख्यतः शारीर कर्म, शरीराने कर्म करणं, शरीराने धावपळ करणं, अत्यंत कृतिशील अशा स्वभावाचे लोक होते. परंतु आता इथे 11व्या मंत्रामध्ये जे लोक आहेत ते मुख्यतः मानस कर्म, मानस पूजा, मानस उपासना करणारे लोक आहेत. आणि उपासना करणारे जरी असले तरी देखील ते अविद्याग्रस्त कसे आहेत त्याचं वर्णन करणं इथे 11व्या मंत्रामध्ये चालू आहे. तपःश्रद्धे हे लोक काय करतात, तप करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये श्रद्धा असते.
तप म्हणजे आपल्याला वाटतं की कुठेतरी एका ठिकाणी 24 तास ध्यान करतात, ध्यानमुद्रा लावून बसलेले आहेत, पद्मासन घालून बसलेले आहेत. भगवान शंकराचार्यांनी तप शब्दाचा अर्थ करताना असं म्हटलं की तप हा स्वाश्रम विहितम कर्म. इथे तप म्हणजे तो व्यक्ती आपापल्या आश्रमानुसार जे विहित कर्म आहे ते अत्यंत निष्ठेने करतो, याला भगवान शंकराचार्यांनी तप म्हटलेलं आहे. आश्रमानुसार विहित कर्म म्हणजे बघा, असे काही लोक आहेत की जे ब्रह्मचर्याश्रमामध्येच आजन्म राहतात, लग्न करत नाहीत, परिवार वाढवत नाहीत. कोणी गृहस्थाश्रमामध्येच आजन्म राहतात, कोणी वानप्रस्थ म्हणजे पूर्वीच्या काळी प्रत्यक्ष वनामध्ये जाणारे लोक होते, आणि काही जे लोक आहेत जे पहिल्यापासूनच म्हणजे वयाच्या अगदी लहान वयापासून संन्यास आश्रम स्वीकारतात. यापैकी जो कोणी ज्या कुठल्या आश्रमात आहे त्यानुसार त्याच्या वाट्याला जी काही कर्म आले आहेत तो अत्यंत निष्ठेनी न चुकता करतो. आजच्या आपण दृष्टीने विचार केला तर अशा आश्रमांमधले काही वॉटरटाईट कंपार्टमेंट्स राहिले नाही, पण देशकाल परिस्थितीनुसार आपापल्या वाट्याला येणारी कर्मे हा व्यक्ती अत्यंत निष्ठेने करतो. तपहा दुसरं म्हटलंय की श्रद्धा, आणि श्रद्धा शब्दाचा अर्थ आचार्यांनी केला आहे की हिरण्य गर्भादी विषया विद्या. हा ही जी श्रद्धा आहे ती कुठली सामान्य विद्या नाही, तर हिरण्य गर्भ विषयक ही विद्या आहे. आणि हिरण्यगर्भ ही संकल्पना आपण अजून या फोरमवरती बघितलेली नाही, पण सोप्या भाषेमध्ये आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू की हिरण्यगर्भ लोक नावाची आपल्याकडे एक संकल्पना आहे. तो हिरण्यगर्भ लोक मृत्यूच्या नंतर मला प्राप्त व्हावा म्हणून पूर्वीच्या काळी काही वैदिक कर्म होती, आणि अशा प्रकारचे लोक, अशा प्रकारचे भोग मला प्राप्त व्हावेत म्हणून वेदाच्या उपासना कांडांमध्ये काही उपासना दिलेल्या आहेत. अशा उपासना करणारे हे लोक जे तप करतात म्हणजे आश्रमानुसार आपली सगळी कर्म करतातच, पण त्याशिवाय अशा विशेष प्रकारच्या उपासना करतात, विशेष प्रकारच्या काही ज्या ध्यानधारणा सांगितलेल्या आहेत वेदांमध्ये, ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये काही टीकाकारांनी म्हटलंय की सगुण ब्रह्माची उपासना किंवा ईश्वराची उपासना एका विशिष्ट हेतूने की मला हिरण्यगर्भ लोकाची प्राप्ती करायची आहे, अशा विशिष्ट प्रकारच्या उपासना करणारे हे लोक तपःश्रद्धे हे काय करतात, उपवसंती अरण्ये. पूर्वीच्या काळी हे जे लोक होते वनामध्ये जाऊन राहत असत, वनामध्ये जाऊन राहत असत म्हणजे पूर्वीच्या काळी एक अशी एक धारणा होती, अशी एक मान्यता होती की प्रापंचिक जीवन आपलं हळूहळू कमी करावं आणि प्रत्यक्ष नंतर निवृत्त होऊन वनामध्ये जाऊन राहावं. आजकाल वन ही संकल्पना राहिलेली नाही, आजकाल जाऊन राहण्यासाठी कुठे वन देखील या पृथ्वीवरती शिल्लक नाही, त्यामुळे आजकाल वानप्रस्थ वृत्तीने राहणं शक्य आहे. प्रत्येक मनुष्याने जसं आपण मघाशी पहिल्या 2 मंत्रांमध्ये विचार केला की जीवनामध्ये एक अशी वेळ यावी, एक अशी फेज यावी की ज्या काही गोष्टी, ज्या काही जे काही व्यवहार आपले चालू आहेत त्याच्यामधून हळूहळू निवृत्ती घेऊन या अध्यात्म विचारांकडे आपली प्रवृत्ती वाढावी. जे लौकिक जीवन आहे, जी धावपळ आहे, जो लोकसंपर्क आहे, वेगवेगळ्या लोकांमध्ये जाऊन वेगवेगळे व्यवहार करण्यासाठी जी आपली धडपड धावपळ चालू आहे ती हळूहळू कमी व्हावी. प्रपंचाच्या व्यवसायाच्या ज्या काही आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यातून हळूहळू आपण स्वेच्छानिवृत्ती घ्यावी आणि परमार्थिक जीवन, परमार्थातला अभ्यास, परमार्थाची साधना याला जास्त महत्त्व द्यावं. याला म्हणतात वानप्रस्थ वृत्तीने राहणं. ठाईचं बैसोनी करा एकचित्त. आज आत्ता मी ज्या घरात आहे, ज्या लोकांमध्ये आहे, ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या संदर्भातली माझी सगळी कर्तव्य मी निष्ठेनी केली की नंतर अलिप्तपणे राहावं, नंतर निवृत्त व्हावं आणि या पारमार्थिक अभ्यासाला साधनेला थोडासा वाव द्यावा, त्याला थोडंसं महत्त्व द्यावं. हे जे लोक आहेत ज्यांचं या मंत्रामध्ये वर्णन केलेलं आहे ते लोक अशा प्रकारे आपापल्या आश्रमांचं काम करताना हळूहळू त्या आश्रमातल्या स्पेसिफिक व्यावसायिक प्रापंचिक कामांना कमी महत्त्व देऊन विशिष्ट प्रकारची ध्यानधारणा करतात, विशिष्ट प्रकारच्या उपासना करतात. आणि हे करताना पुढे म्हटलंय की शांता विद्वांसो भैक्षचर्याम चरंतः. संदर्भ जो आहे तो सगळा वैदिक काळातला आहे की इंद्रिये शांत झालेले हे लोक तत्वज्ञान परायण होऊन भिक्षावृत्तीने राहतात. भिक्षावृत्तीने म्हणजे काय, की वेदांमध्ये ज्या उपासना दिलेल्या आहेत, जे मानसकर्म दिलेलं आहे
की पूर्वीच्या काळी मला एखादं व्रत करायचं तर मी खूप धावपळ करून खूप सगळ्या पत्री गोळा करत असे की अमुक 21 प्रकारच्या पत्री हव्या, 21 प्रकारची फुलं हवी, 21 प्रकारचे नैवेद्य करायचे, याच्यासाठी मी पूर्वी खूप धावपळ करीत असे. आता काय होतं की एवढी धावपळ मी शरीराने करत नाही, मी भगवंताच्या समोर बसते आणि मानस पूजा करते, मनाने एकाग्र होण्याचा प्रयत्न करते. मनाने मी 56 भोग तयार करते, 56 प्रकारची फुलं आणते, वेगवेगळ्या ठिकाणचं नद्यांचं जल आणते आणि भगवंताच्या समोर बसून ती उपासना करण्याचा प्रयत्न करते. हे मी एक उदाहरण सांगितलं. प्रत्यक्ष इथे अशा उपासनेचा संदर्भ आलेला नाही आहे, परंतु या कॅटेगरीतले जे लोक आहेत ते शारीर कर्म, शारीरिक उपासना, शारीरिक धावपळ जास्त न करता मानसिक पूजा, मानसिक उपासना, मनाने ध्यानधारणा करणं, एकाग्र होणं, परमात्मचिंतन करणं या गोष्टींना जास्त महत्त्व देतात. पूर्वीच्या काळी हे लोक वनामध्ये भिक्षा मागून राहत असत, कारण की त्यांच्याकडे परिग्रह नव्हता वनामध्ये. आज काही आपण वनामध्ये जात नाही, आज आपलं सगळ्यांचं व्यवस्थित राहतं घर आहे, परंतु जो परिग्रह आहे तो मात्र आवश्यकतेपुरता असावा. फार फापट पसारा वाढवू नये. जो जो मी म्हटलं की परमार्थ ही आपल्या जीवनातली प्रायोरिटी होईल, तसं तसं प्रपंचातलं परिग्रह करणं, वस्तू गोळा करणं कमी झालं पाहिजे. अशा अनेक आमच्या भगिनी आहेत, वयोवृद्ध बहीण, की दिवाळी लागली, छान वेगवेगळ्या ठिकाणी सेल लागले आहेत, मग आम्ही जातो, सेलमध्ये बाय वन गेट टू फ्री आहे म्हणून मी 3 तवे घेऊन येते, 3 कढया घेऊन येते. 3 का बरं आणल्या हो, घरात तुम्ही दोघंच तर आहात पतीपत्नी, ने एक मुलेसाठी आणलं आहे, एक सुनेसाठी आणलं आहे. म्हणून 75व्या वर्षी जी आपली खरेदीची परिग्रहाची प्रवृत्ती आहे ती हळूहळू कमी व्हावी. ती कमी होत नाही तोपर्यंत आपलं या परमार्थ चिंतनामध्ये लक्ष लागणार नाही. त्यामुळे या प्रकारची उपासना करण्यासाठी वानप्रस्थ वृत्तीने राहणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष आपण काही वनामध्ये जाणार नाही, परिग्रह कमी करावा, प्रपंचातलं लक्ष कमी करावं. इवन धार्मिक विधी, उत्सव, व्रतवैकल्य याच्यासाठी जी धावपळ होती ती सुद्धा कमी करावी, समाज कार्यातलं लक्ष कमी करावं आणि परमार्थ चिंतन वाढवावं. वानप्रस्थ वृत्ती हा एक फार सुंदर शब्द आहे. जो जो आपलं वय वाढेल, आपलं शरीराचं वय वाढेल, तो तो वानप्रस्थ वृत्ती वाढली नाही तर त्याचा वयोवृद्ध व्यक्तींना फार त्रास होतो, कारण की खूप भोग भोगायचे असतात, खूप इच्छा अपूर्ण असतात, पण ते भोग भोगण्यासाठी आता शरीर साथ देत नाही. घर पण समृद्ध आहे, घरामध्ये ते भोग उपलब्धसुद्धा आहेत, परंतु आता शरीर साथ देत नाही. संत दासगणू महाराजांनी एक खूप सुंदर, त्यांचं एक सुभाषित श्लोकांचं पुस्तक आहे, एक सुंदर त्यांनी श्लोक रचना केलेली आहे. दासगणू महाराज म्हणतात, केसांनी बघुनी वयास अपुले, कृष्णत्वही त्यागिले, लक्षावे विषयासना म्हणून हे चक्षूही मंदावले. जो जो वय वाढतं तो तो केसांनी काळेपणा टाकला आणि आता मी विषयांना ग्रहण करू नये म्हणून डोळ्यांची क्षमता कमी झाली. ताठा टाकूनी वाकली बघतनू सर्वास वंदावया. पूर्वी मी अशी ताठ चालत असे, आता माझी तनू वाकली झुकली, चित्ता सोड आता तरी भटकणे शोभेन जेयावया. अशी जेव्हा शरीराची अवस्था होते, निसर्ग जेव्हा आपल्याला या अवस्थेत आणतो की आता सगळी इंद्रिये क्षीण झालेली आहेत, मंदावली आहे, शरीराची क्षमता कमी झाली आहे, शरीर वाकलं आहे, केस पांढरे झाले आहेत, हे सगळे सिग्नल्स आहेत निसर्गाचे आपल्याला की आता चित्ता आता तरी सोड भटकणे, आता तुझी भटकंती थांबव, शोभेन जे यावया. आणि ते जे सगळं चित्त आहे ते त्या परमात्म चिंतनामध्ये एकाग्र कर. वानप्रस्थ वृत्तीने राहणं आवश्यक आहे. हे जे उपासक, ज्यांचं इथे 11व्या मंत्रामध्ये वर्णन केलेलं आहे, हे अजूनही सकाम उपासना करणारे लोक आहेत. त्यांना हिरण्यगर्भ लोकामध्ये जायचं आहे, वैदिक काळाच्या संदर्भानुसार इथे सांगितलं आहे. त्यांच्या त्या उपासनेमुळे, ध्यानधारणेमुळे, वानप्रस्थ वृत्तीने राहिल्यामुळे सूर्यद्वारेण ते विरजहा प्रयांती. पाप विरजहा म्हणजे शुद्ध झालेले, पाप व पुण्य दोन्ही धुवून गेलेले ते शुद्ध झालेले लोक देहपातानंतर सूर्यद्वारेण म्हणजे उत्तरायण मार्गाने प्रयांती म्हणजे जातात. कुठे जातात? तर हिरण्यगर्भ राहत असलेल्या सत्य लोकामध्ये जातात. आणि पुढे म्हणले, अमृतः स पुरुषोही अव्ययात्मा.
असे हे जे निष्पाप शुद्ध झालेले लोक आहेत ते मृत्यूनंतर अमुक एका लोकामध्ये जातात. आता हिरण्यगर्भ लोक काय आहे, तो कुठे असतो, तिथे कशाप्रकारे भोग मिळतात, याचं आपल्यासारख्या साधकांना काहीही घेणं देणं नसावं याची आपण अजिबात चौकशी करू नये. आपल्याला कुठल्याही लोकात मृत्यूनंतर जायचं नाही, आपल्याला जीवनमुक्तीचा सोहळा अनुभवायचा आहे. इथे जे म्हटलेलं आहे प्रयांती, प्रयांती म्हणजे जाणे, जिथे जाणे असतं तिथे परत येणे देखील असतं. आपल्याला अशा एका पदाची प्राप्ती करायची आहे की यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, जिथे गेल्यावर मला परत कधीही यावं लागणार नाही ते आपलं परमधाम आहे, त्याची प्राप्ती आपल्याला करायची आहे. इथे शंकराचार्यांनी एक सुंदर त्यांच्या टीकेमध्ये मुद्दा मांडलेला आहे की इथे अमृत पुरुष किंवा अव्ययात्मा असे शब्द वापरले आहेत ज्याच्यामुळे वाचणाऱ्या व्यक्तीला वाटू शकतं की इथे निर्गुण परमात्म्याचं वर्णन आलेलं आहे. परंतु हे निर्गुण परमात्म्याचं वर्णन नाही, इथे अजूनही अपराविद्येचा विषय चालू आहे. त्यामुळे मध्येच अचानक मोक्ष आणि निर्गुण परमात्मा हे संदर्भ येणं शक्य नाही असं आचार्य स्पष्ट करतात. इथे अजूनही अपराविद्येची चर्चा चालू आहे आणि अशा प्रकारे जे काही विशिष्ट उपासना करतात त्या लोकांना हिरण्यगर्भाची प्राप्ती होते. आपल्याला ती करायची नाही म्हणून आपण याची चौकशी जास्त करणार नाही. आपल्याला जीवनमुक्तीचा सोहळा अनुभवायचा आहे. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपल्याला पराविद्येच्या माध्यमातून मोक्ष प्राप्ती करायची आहे. ज्या शौनक राजाने हा प्रश्न विचारला होता त्याला देखील पराविद्येची प्राप्ती करायची होती आणि शौनकासारखी आपल्याला देखील पराविद्येचीच प्राप्ती करायची आहे आणि त्या पराविद्येचं मोक्षाचं सगळं वर्णन आता 12व्या मंत्रापासून पुढे या खंडामध्ये येणार आहे. आज जो आपला विषय आहे अपराविद्येचं वर्णन आणि अपराविद्येने जास्तीत जास्त काय मिळू शकतं तुला, तर तुला या जन्मात थोडेफार चांगले भोग मिळतील आणि मृत्यूच्या पश्चात तू हिरण्यगर्भ लोकात काय सत्य लोकात वगैरे जाशील. पण या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षणभंगूर आहेत, कायम टिकणाऱ्या नाहीत. प्रामाणिक साधकांनी अजिबात त्यांच्या भानगडीत पडू नये. लाईफ आफ्टर डेथ वगैरे अशी चौकशी अजिबात करू नये. आम्हाला आज आत्ता याच क्षणी मुक्त व्हायचं आहे, मोक्ष मिळवायचं आहे, जीवनमुक्तीचं वैभव अनुभवायचं आहे आणि त्याच्यासाठी पुढच्या सत्रामध्ये आपण 12व्या मंत्राचा अभ्यास करू. आज जे आपलं चिंतन आहे ते इथेच थांबू. हरिओम तत्सत.